नमस्कार, सुपर किचन मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण पाहूया मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची। त्यासाठी मी एका कुकर मध्ये 2 वाट्या चना डाळ घेतलेली आहे। आता डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। डाळ धुवून झालेली आहे। आता 2 वाट्या डाळीसाठी आपल्याला 6 वाट्या पाणी घ्यायचे। 1 चुटकी हळद घालायची आहे, त्यामुळे आपल्या पुरणाला खूप छान रंग येईल। कुकरच्या झाकणाला थोडेसे तेल लावून घ्यायचे, त्यामुळे शिट्टी होताना पाणी बाहेर येणार नाही। हाय फ्लेमवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम लो करून 2 शिट्ट्या करायच्यात। शिट्ट्या झालेल्या आहेत, हे पहा आपली डाळ किती छान शिजली आहे। आता आपण यातले पाणी काढूया। यातली थोडी डाळ मी बाजूला काढून घेतली आहे, ही आपल्याला आमटी करण्यासाठी उपयोगी पडेल। या पाण्याला कट असे म्हणतात, यापासून आपल्याला कटाची आमटी बनवता येते। आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेऊया। आता ही शिजवायला घेऊया आपण। यातलं थोडंसं पाणी आटू द्यायचं आहे आणि मग त्यावर आपल्याला 2 वाट्या डाळ होती तर आपल्याला 2 वाट्या साखर घ्यायची आहे। थोडंसं मीठ घ्यायचे आणि हे छान कालवून घ्यायचे। थोडा वेळ झाकून शिजू द्यायचे। हे पहा साखरेला छान पाणी सुटले। साखरेत डाळ छान शिजून घ्यायची। यामध्ये आपल्याला विलायची जायफळ पूड घालायची आहे। डाळीतलं पाणी आटत आलं आहे। आता आपण पुरणपात्रात पुरण बनवून घेऊया। महाराष्ट्रात प्रत्येक सणाला पुरणपोळी नक्कीच बनवली जाते। आता आपलं पुरण तयार झालेलं आहे। कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घ्यायचे। त्यात 1/2 चमचा मीठ घातले। आता आपण हे थोडे थोडे पाणी घालून छान मऊ असे मळून घेऊया। हे पहा या पद्धतीने। थोडेसे तेल लावून परत ह्याला थोडे मळून घेऊया। आपल्याला हे 10 मिनिटं झाकून ठेवायचे। 10 मिनिट झालेले आहेत, आपलं पीठ छान सेट झालेलं आहे। आता याला परत थोडंसं तेल लावून पीठ छान मळून घ्यायचे। आता एक छोटासा पिठाचा गोळा घेऊया। आता याला आपण थोडेसे पीठ लावूया व मोदकाची पारी ज्याप्रमाणे बनवतो आपण त्याप्रमाणे करून घ्यायचे। आणि आतला भाग आपल्याला जाड ठेवायचा आहे आणि बाजूचा पातळ करायचा आहे। आता आपण पुरणाचा गोळा घेऊया आणि यामध्ये भरूया। आता हे बंद करून घ्यायचे। एक्स्ट्रा पीठ आपल्याला काढायचे। आता हाताला थोडेसे पीठ लावून आपल्याला हा गोळा दोन्ही हातावर थापून घ्यायचा आहे। आपण पारी करताना जो भाग जाड ठेवला होता तो वर करायचा आहे आणि जो पातळ ठेवला होता तो खाली करायचा आहे। आणि आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। पोळपाटावर थोडेसे पीठ पसरूया व पोळी अगोदर मध्यभागी लाटायची आहे, नंतर बाजूबाजूने लाटत आपल्या पोळीला गोल आकार द्यायचा आहे। आता आपली पोळी लाटून झालेली आहे। तेल लावून आपण आता पोळी भाजून घेऊया। वरच्या बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचे। पोळी थोडी भाजणे झाल्यावर आपल्याला पलटवून घ्यायची। गोल फिरवत आपल्याला खालची बाजू छान भाजून घ्यायची आहे। आता आपण पोळी पलटवून घेऊया। ही पण बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। कडा दाबत आपण सर्व बाजू भाजून घेऊया। हे पहा आपली पोळी किती छान फुगलेली आहे। तेल लावून घ्यायचे। दोन्ही बाजू छान भाजणे झाल्यावर आपल्याला पोळी काढून घ्यायची आहे। याच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहे। आता आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण सर्व करूया। माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।